नमस्कार, न्यूट्री बॉस किचन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मला पॅकेट मिल्क पासून रबडी बनवून दाखवा अशी फरमाईश आलेली होती, त्यासाठी मी रबडीचा घाट घातला आहे। तर माझी मँगो सिरीज चालू असल्यामुळे मी रबडीला वेगळा टच देणार आहे। मँगो फ्लेवर मध्ये मी तुम्हाला रबडी बनवून दाखवणार आहे। तर चला तर मग आपण मँगो रबडी बनवू। मी इथे अमूलचं 1 लिटर दूध घेतलेलं आहे, ते मी गरम करायला ठेवलेलं आहे। आपल्याला दूध आटवायचं आहे, फुल क्रीमच पाहिजे असं काही नाही आहे। काऊ मिल्क पासूनही तुम्ही मँगो रबडी छान पद्धतीने बनवू शकता, फक्त क्वांटिटी कमी होईल तुमची, एवढाच फरक आहे। 1 लिटर दूध मी उकळायला ठेवलेलं आहे। मिठाईवाले लच्छेदार रबडी कशी तयार करतात त्याचं सिक्रेट मी तुम्हाला सांगणार आहे, तर त्यासाठी माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मी सर्व टिप्स तुम्हाला रबडी लच्छेदार कशी करायची हे सांगणार आहे। दुधाला उकळी आली की साय आल्यावर आपण मोडून ती साय दुधातच मिक्स करत राहायची, खाली लागत नाही याची मधून मधून दक्षता घ्यायची। सतत न हलवता आपण इतर कामही त्यासोबत करू शकता। साय येऊ द्यायची आणि ती मोडून दुधातच मिक्स करायची, अशीच प्रोसेस आपल्याला सतत करायची आहे। दूध सतत हलवत न बसता आपण साय मोडायची, दुधात मिक्स करायची, साय जास्त मोडत बसायची नाही, एवढीच प्रोसेस आपल्याला सतत करायची आहे। हीच प्रोसेस आपल्याला पुन्हा पुन्हा करायची आहे। साय आली की साय दुधातच मिक्स करायची आहे, जास्त मोडत बसायचं नाही। अशाच पद्धतीने मी अर्धे दूध आटवून घेते। चला तर मग मी पुढची प्रोसेस तुम्हाला अर्धे दूध आटवल्यानंतर सांगते। हे बघा आपलं दूध आटलेलं आहे, बघू शकता तुम्ही किती लच्छ आलेले आहेत। हे बघा आपले दूध आटून झालेलं आहे। मी जवळपास अर्ध दूध आटेपर्यंत छान उकळून घेतलेलं आहे। किती छान लच्छ तयार झालेले आहेत आपल्या रबडीमध्ये। मी हे आटवत असताना माझे इतर कामही चालू होते, मध्ये मध्ये चेक करत होती की तळाला लागले तर नाही ना, तर तुम्ही असं अधून मधून चेक करत राहा, तळाला लागू नका देऊ। यात मी 50 ग्रॅम साखर घालते, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता, पण 50 ग्रॅम बरोबर होते। माझ्या रेसिपीमध्ये मी मेजरमेंटनुसार सगळं सांगत असते। अर्धा ते पाऊण तास लागलाय मला दूध आटवायला। हे बघा आपली रबडी तयार आहे। यात तुम्ही वेलची फूड, ड्रायफ्रुट्स आपल्या आवडीप्रमाणे दूध मसाला वगैरे घालू शकता, पण मी असंच ठेवणार आहे कारण की लच्छामध्येच खूप मजा आहे त्याची। याला आता मी मँगो टच देण्यासाठी मी मँगो पल्प घातलाय त्यात एक वाटीभर, एक छोटी वाटी भरपूर होतो। हे बघू शकता तुम्ही आपली मँगो रबडी तयार आहे आणि ही थंड झाल्यावर अजून घट्ट होईल। त्यात लच्छही छान आहेत आणि त्यासोबतच मी मँगोचे बारीक पीस करून घेतलेले आहेत, ते मध्ये मध्ये आपल्याला मँगो बाईट लागेल, तर त्यासाठी मी छोटीशी वाटी एक मँगोचे पीसेस करून घातले। बघू शकतात किती छान दिसते आपली रबडी।
आपली ही रबडी तयार आहे, तुम्ही पण नक्की ट्राय करा। आणि आता आपण ही थंड होऊ देऊ, थंड झाल्यावर मी तुम्हाला सर्व करून दाखवते। आपली मँगो रबडी थंड झालेली आहे, मी तुम्हाला सर्व करून दाखवते। किती थिक झाली थंड झाल्यावर, खूप छान टेस्ट लागते याची, नक्की ट्राय करा तुम्ही। रबडी आपली लच्छदार झालेली आहे, त्याचबरोबर मँगोचा काप थोडा थोडा टाकलेला आहे, तोही छान बाईट लागतो आपल्याला। रबडी कशी झाली मला नक्की कळवा कमेंटद्वारे। गार्निशिंग मध्ये मी थोडेसे मँगोचे काप टाकणार आहे।